शिवानी सांगे आपण पाहताय न्यूज 99। आताच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, पाहूयात सविस्तर। श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। तुमचं आमचं नातं काय? मराठा बांधवावर हल्ला झाला, त्याच्या निषेधार्थ आम्ही सातारा राजधानीच्या वतीनं जे सातारा बंदचं आवाहन केलं होतं ते सर्व समाज घटकांनी त्याला खरं तर चांगला प्रतिसाद दिलाय। त्याबद्दल सर्व व्यावसायिकांचं सर्व कष्टकऱ्यांचं मी आभार मानतो। साताऱ्याची एक वेगळी परंपरा आहे, कधीही कुठल्याही समाज घटकाबरोबर एकमेकाला हातात हात घालून चालणाऱ्याची आमची परंपरा आहे। त्याला कुठेही गाळबोट लागू नये आणि कुणी लावण्याचा प्रयत्नही करू नये यासाठी सगळं जे आमच्या सर्वांचे प्रयत्न आहेत। कधीही कुठलाही अनुचित प्रकार साताऱ्यात घडणार नाही, घडू नये आणि घडवण्याचा कुणी प्रयत्नही करू नये आमची ही सर्वांची भावना आहे। आज तलाठ्यांच्या परीक्षा आहेत, त्यासाठी एसटी महामंडळाच्या ज्या गाड्या असतील त्या गाड्या सुद्धा सुरळीत सुऱ्या राहाव्यात यासाठी आम्ही संबंधितांना तसं सूचना केलेल्या आहेत। कारण शेवटी आयुष्याचा प्रश्न असतो, तो कुठंतरी मार्गाला लागला पाहिजे आणि परीक्षा तर अडथळे येऊ नयेत याची दक्षता घेतलेली आहे। अत्यावश्यक सेवेला कुठलाही अडथळा नाही आणि जी लोकांनी सर्वांनी मिळून जो आम्हाला प्रतिसाद दिलाय त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आम्ही आभार मानतो। फक्त आमची मागणं एवढंच आहे, जी मूळ मागणी आहे ती आरक्षणाची, ती मान्य झाली पाहिजे। आणि दुसरी जी मागणी आहे ती जालन्यात जो अमानुषपणे हल्ला झाला मराठा बांधवावर, जे लाठीचार्ज झाला त्याची खोलवर जाऊन चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे। त्यामुळं हा उद्रेक त्याचा आहे। आमच्या आरक्षणाच्या बाबतीत जर बदला बघितलं तर आजपर्यंत कुणीही त्या पद्धतीचं फारसं धोरण कुणी अवलंबलेलं नाही, ठोस भूमिका कुणी घेतल्या नाहीत, त्या घेतल्या जाव्यात। आणि एवढी माफक अपेक्षा जर मराठा बांधवांची जर पूर्ण केली तर पुन्हा गोविंदांना नांदण्याची आमची परंपरा आहे। त्याच पद्धतीनं सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन आम्ही नांदण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करू। यापुढं कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून हिंसक कृत्य कुणीही करणारं नाही। जर कुणी करणार असेल तर त्याची जबाबदारी आम्ही जे इथं जमलेलो आहोत त्यांची कुणाचीही नसेल। कारण यापूर्वीचा इतिहास जर पाहिला तर साताऱ्यात 110 जणांच्यावर गुन्हे दाखल झाले, पण 110 आमचे 10 जण सुद्धा त्यात नसतील, अन्य समाज घटकांनी लोकांचा समावेश आहे। तरी देखील मोठ्या मनानं आम्ही त्या सर्वांना न्यायालय प्रक्रियेतून आजपर्यंत सहकारण्याची भूमिका घेतली, कारण आमच्या रक्तात ती आहे। सर्वांना बरोबर घेऊन जाणं म्हणजे छत्रपती शिवरायांनी सर्व समाजाला बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना केली, त्या पद्धतीने आमची ती वाटचाल आहे, ती विचारधारा आहे। त्या विचारधाराला साजेसं आमचंही आंदोलन आहे। कुठल्याही समाजाला त्रास व्हावा हा आमचा अजिबात उद्देश नाही। आरक्षण सुद्धा कुठल्या समाजाचं काढून आम्हाला द्यावं ही सुद्धा आमची भूमिका नाही, त्यामुळं आमचं फक्त हक्काचं आरक्षण मिळावं। सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे, काय सांगाल एकूण शांततेत सगळ्या परिस्थिती हाताळण्यासाठी कशा पद्धतीने पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासन म्हणून आम्ही सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण आपला जे काही संदेश असेल ते आपण शांततेच्या मार्गाने आपण द्यावं, निवेदन असेल काही असेल तर ते द्यावं आणि प्रशासन म्हणून आम्ही आपल्याला सहकार्य करू। यामध्ये सर्व घटकांना कायदा सुव्यवस्था अबाध राखण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे आणि सगळ्या त्या बाबतीत पालनही करतात असं दिसून येत आहे। साताऱ्यामध्ये जुनी एक परंपरा आहे की कधीही पब्लिक किंवा दुसरं कुठलेही घटक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत नाही, लोकांना सहकार्य करतात, इमर्जन्सी सर्व्हिसेस वेगवेगळे असतात, त्यांना कधी खंडित होऊ देत नाही, तर ती परंपरा कायम ठेवण्याबाबत आम्ही आवाहन केलेलं आहे आणि तसा प्रतिसाद सगळ्यांकडून आम्हाला मिळत आहे। आपण आवाहन काय करा? आमचं आवाहन कायमचाच असतो सर्व घटकांसाठी सर्व समाजांसाठी की आपली जे काही मागणी आहे जे काय आपला संदेश आहे ते आपण कायदेशीर मार्गाने आपण शासनाच्या समोर मांडू। शासन आपल्या सर्व मागणी आपल्या सर्व संदेश सर्व सूचना हे ऐकण्यासाठी कायम उपस्थित आहे। आम्ही शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आम्ही कायम आपल्या समोर आपल्यासमोर उपस्थित आहोत, तर आपलं जे काय मागणी असेल आम्ही आपण आमच्या समोर मांडा, शासनाच्या समोर मांडा आणि त्याच्यामध्ये लागणारा जे काही सहकार्य
किंवा जे काही कारवाई असेल जे काही कायदेशीर मार्गाने अपेक्षित असेल सगळं सहकार्य आम्ही आपल्याला करू.